हॅलो एवरीवन, मी पूजा आणि फ्रेंड्स आपल्या या चॅनलवरती मी खूप मस्त असे केकचे डेकोरेशन घेऊन येत असते। तर आज ही खूप भारी आणि एकदम भन्नाट असा केक होणार आहे। तर हा केक आहे तो 1 kg मँगो केक आहे आणि या केकचं आपण आता डेकोरेशन पाहूयात। तर बघा, येलो कलरच्या व्हिप क्रीमने आपल्या या केकचं मी प्रॉपर असं फिनिशिंग करून घेतलेलं आहे आणि आता केकच्या कडेने मी येलो जेलने ड्रिपिंग करून घेते आहे। तर हे जेल बनवण्यासाठी मी थोडंसं न्यूट्रल जेल, तसेच बीट केलेली व्हिप क्रीम थोडीशी, नंतर मँगो इमल्शन आणि आवश्यकतेनुसार पाणी ॲड करून हे जेल बनवून घेतलं आणि आता ते ड्रिपिंगही करून घेतलेलं आहे। आणि आता केकच्या वरतीही आपल्याला हे जेल आहे ते स्प्रेड करून घ्यायचं आहे, त्यामुळे मी पाइपिंग बॅगने ते जेल आहे ते वरती ओतून घेतलेलं आहे। आणि आता यानंतर आपल्याला ते पॅलेट नाईफच्या सहाय्याने अगदी सावकाश पसरवून घ्यायचं आहे। पॅलेट नाईफ आतमध्ये जाणार नाही याची आपल्याला काळजी घेऊन ते जे जेल आहे ते पसरवून घ्यायचं आहे। तर आपलं हे जेल पसरवून झालेलं आहे आणि आता यानंतर आपण केकची बॉर्डर बनवून घेऊया। तर त्यासाठी माझ्या अगदी आवडत्या नोझलचा यूज केलेला आहे, म्हणजे नूटबन या नोझलने आपण अगदी मस्त अशी ही डिझाईन केलेली आहे। तर फ्रेंड्स, पाहू शकता की किती सुंदर अशी आपली बॉर्डर बनवून झालेली आहे। आणि आता यानंतर केकच्या वरती आपल्याला एका साईडला तुम्ही पाहू शकता की व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्या पद्धतीने मी एका साईडला थोडासा स्पेस ठेवून अशा पद्धतीने काही रोजेट बनवून घेते आहे। तर आपले हे रोजेट बनवून झालेले आहेत आणि आता यानंतर पिंक कलरच्या जेलने मी ते कडेने थोडेसे डॉट देऊन घेते आहे। तर आपलं हे डॉट देऊन झालेली आहेत आणि आता यानंतर मी कनाशनेही थोडेसे डॉट देऊन घेणार आहे, म्हणजे ते आपण पिंक डॉट दिलेले आहेत ना त्याच्यामध्येच आपण थोडेसे हे चॉकलेट गणाशचेही ड्रिपिंग सॉरी चॉकलेट गणाशचेही डॉट देऊन घेऊयात। तर मी ते चॉकलेट गणाश यूज केलेला आहे, पण तुम्ही ते ब्लॅक कलरच्या जेलचाही यूज करू शकता। तर बघा किती सुंदर अशी आपली डिझाईन दिसत आहे। तर फ्रेंड्स, आता हे डेकोरेशन झाल्यानंतर आपण ते रोजेट बनवलेले आहे त्याच्या शेजारी काही चॉकलेट गार्निश ठेवून घेऊयात। तर चॉकलेट गार्निश कसे बनवायचे याचा व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती आहे, तो जाऊन तुम्ही नक्कीच पहा। तर फ्रेंड्स, आता हेही डेकोरेट करून झालेलं आहे आणि आता यानंतर आपण या केकच्या ते रोजेट बनवलेले होते ना त्याच्यावरती काही चेरीही ठेवून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता की चेरी आणि चॉकलेट गार्निश ठेवल्यानंतरही आपल्या केकचा लुक एकदम चेंज झाला आहे आणि केक किती मस्त असा दिसायला लागलेला आहे। तर फ्रेंड्स, आता यानंतर बघा अलीकडे तो थोडासा स्पेस आहे ना, तिथे आपण म्हणजे मला कस्टमरनी मालक असं या केकवरती लिहिण्यास सांगितलं होतं, सो त्यामुळे थोडासा स्पेस होता अलीकडे, त्यामुळे मी तिथे मालक असं लिहिलेलं आहे। तर फ्रेंड्स, आता ही लिहून होतच आहे तोपर्यंत आपल्या या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी असलेले बेल आयकॉनही ऑलवरती करा आणि त्यामुळे आपल्या या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येऊन तुम्ही आपला कोणताच व्हिडिओ मिस करणार नाहीत। आणि केक जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईकही नक्कीच करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा, त्यामुळे कसं होतं आम्हालाही खूप भारी वाटतं असं कमेंट हे वाचायला। तर फ्रेंड्स, आता हे मालकही लिहून झालेलं आहे आणि आता यानंतर बघा या मालकाऐवजी तुम्ही इथे शेड वगैरे असे काही टॉपर असतात, मी आता तुम्हाला पुढे दाखवेनच, अशा पद्धतीने हे काही टॉपर असतात तर तेही तुम्ही मागच्या जे स्टिक आहेत त्यात काढून त्या मालक लिहिलेला आहे ना मी तिथे ठेवू शकता आणि खूप मस्त असं ते दिसतं। तुम्ही पाहू शकता की त्याच्यावरती थोडंसं चमकी टाईप आहे, त्यामुळे केक खूप भारी आणि एकदम भन्नाट असा दिसतो। तर फ्रेंड्स, तुम्ही तेही डेकोरेट करू शकता आणि आपला हातचा केक तयार झालेला आहे। असाच छानसा व्हिडिओ घेऊन मी पुढच्या व्हिडिओत भेटेन।